नाही, दोघांनी एकाच वेळेस आपापल्या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये लेखाजोखा द्यावा. आमच्या 10% जरी त्यांचा जर विकासासाठी जो निधी खेचून आणला असेल, 10% जरी समोर त्यांनी दाखवून दिला आम्ही जेवढा निधी खेचून आणला आहे, तर निश्चितपणे आम्ही त्यांचे जे काय म्हणतात की आम्ही, जसं मी मागेही पूर्वी बोललो होतो की निवडणुकीला आम्ही समोर जाणार नाही, असं त्यांनी दाखवून द्यावं असं मी त्यांच्यावर बोललो. आणि विकासावर त्यांनी बोलावं अशी माझी इच्छा आहे की अमित देशमुख यांनी विकासावर या ठिकाणी निवडणुकीत समोर जावं, हे वेगवेगळे राजकीय स्टंट न करता असं त्यांनी पुढे जाऊन. ओपन चॅलेंज. हा, साजे चॅलेंज म्हणजे लेखाजोखा त्यांनी त्यांचा विकासाचा द्यावा आणि आम्ही आमच्या मतदारसंघाचा लेखाजोखा द्यावा, म्हणजे जिल्ह्यातील सर्व मंडळींना कळेल की खऱ्या अर्थाने विकास कोणत्या दिशेने किती झालाय. नाही, त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने त्यांना सर्वात मोठी संधी होती महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची, ती संधी त्यांनी गमावली. माझं म्हणणं आहे की आज ज्या खात्यात त्यांनी मंत्री होते त्याच खात्यांनी सर्वात अधिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम केलं करू शकले असते, ते केले नाहीत. पण त्या उलट महाराष्ट्रातला सर्वात अधिक मृत्यू दर हा लातूरचा राहिला, ह्याचं ब्लेम त्यांच्यावरच जात आहे. आणि पाणी कुणी चोरलं असं माझा त्याच्यावरचा आरोप नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर विकास केला असतात तर तुम्हाला निलंग्याहून घर नेऊन त्या ठिकाणी पाणी आणावं लागलं. हे मला जाऊन की ह्याच्यामध्येच तुमचं सगळं उत्तर आहे. तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही इथून घर नेऊन घेऊन जातात, मग तुम्ही विकासावर आमच्यासोबत तरी बोलू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.